आणि यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करते आमचे सन्माननीय संतोषजी कुलकर्णी सर यांना. हे सुद्धा आपल्या सर्वांसोबत संवाद साधतायत, त्यांच्या क्षेत्राबद्दल आपली माहिती देत आहेत, तेव्हा संतोष कुलकर्णी सर यांना मी विनंती करते सर आपण ही मंचावरती यावं आणि उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्याच आमच्या कलीगसोबत आपलाही संवाद आपण इथं साधावा. मी त्यांना पुन्हा एकदा मंचावरती आमंत्रित करते. सगळेजण थोडे बोर झाले असतात किंवा सगळ्यांना जरा कॉलेज डेजच्या मेमरीज पाहिजे असतील तर मी काही माझ्या करिअरबद्दल अजिबात सांगणार नाही आहे, कारण करिअर प्रत्येकाची असतात. त्यामुळे मॅडमने चूक केली की मी करिअरबद्दल किंवा माझ्या याच्याबद्दल सांगणार आहे तर मी अजिबात सांगणार नाही आहे. कॉलेज डेजच्या ज्या मेमरी आहेत आपल्या, त्या मेमरीज मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. म्हणजे परत आपण WIT च्या वर्गात जाऊ आणि WIT च्या वर्गात जाऊन आपले कलाकार मित्र काय काय उपद्रव केले ते थोडेफार आपण बघू इथं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. खरं तर कुठल्याही भाषणाची सुरुवात कवितेने करावी असे म्हणतात, म्हणून मला ही कविता आवडली म्हणून या कवितेने मी सुरुवात करतो. छोट्याच्या आयुष्यात खूप काही हवे असते पण ते पाहिजे ते कधीच मिळत नसते. असंख्य चांदण्या पौर्णिमेत भरून सुद्धा आपले आभार कायम रेखामेच असते. म्हणून न संपणारे एखादे स्वप्न असावे, न बोलता ऐकू येतील असे शब्द असावे, उन्हात पाऊस पाडतील असे ढग असावे आणि न मागता साथ देतील असे आपले WIT चे मित्र असावे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मधच सगळेजण दाखवतात म्हणून मी पण दाखवायला लागलोय. खरं तर दाखवायची इच्छा नाही आहे, तुम्हाला माहित आहे डिप्लोमाला कसा बसा. सेकंड इयरला माझा MNDS SOM 3 विषय राहत होता. मला SFD BMD म्हणजे मी काही डायग्राम काढायचो आणि फक्त अक्षर चांगलं काढायचो. त्यामुळे सेकंड इयरला मला कंट्रोल मिळाला आणि तेव्हा समजलं की या विषयाचं महत्त्व फार आहे. BE ला गेल्यावर कसं तरी पाठांतर करून थेअरी ऑफ स्ट्रक्चरा विषय काढला आणि सेकंड इयरला मी पदार्पण केलं. पण सेकंड इयरला पदार्पण केल्यावर बंड सरांनी मला SFD आणि BMD मध्ये काय दम आहे हे त्यांनी शिकवलं आणि ज्या SFD BMD च्या पायात मी इंजिनिअरिंग सोडून देणार होतो त्याच SFD BMD ची मी ट्युशन घेऊन 4 पैसे लग्नानंतर कमवले. जेव्हा सिव्हिल इंजिनिअरला बाजारात काढीची किंमत, पोस्ट ग्रॅज्युएट पण झालोय मग त्यांनी पटकन पुढे ढकललं. खरं तर लोक मला ग्रॅज्युएटच समजतात पण मी निकमार्कमधून 2011 साली पोस्ट ग्रॅज्युएट झालो आणि त्यात सुद्धा योगायोगाने म्हणा किंवा काय म्हणा त्यातही पहिला आलो. आणि मला वाटलं की माझी बुद्धिमत्ता अजून गंजलेली नाही आहे, कारण बऱ्याच घडामोडी आयुष्यात घडतात, बऱ्याच खालीवर होतं, वेगवेगळ्या ठिकाणी माणूस जातो पण बुद्धिमत्ता ही तीच राहते माणसाची, फक्त त्याने ती घासली पाहिजे. आता म्हणणं पुढं जाऊयात आपण. सेकंड इयर सिव्हिल इंजिनिअरिंगला डिप्लोमाचे आमचे बरेच दोस्त होते. विजय कणगी होता, लेंडवे होता, डिप्लोमाचा बागवान होता, बरेच दोस्त असे डिप्लोमेट. आम्ही डिप्लोमेट घेत नव्हतो पण डिप्लोमाचे सगळे दोस्त एकत्र आलो आणि डिप्लोमाला माझा रोल नंबर सेकंड इयरला आलेला माझा रोल नंबर होता 4, कारण मी डबलमध्ये विश्वास ठेवतो. बांगेला माहीत आहे, प्रताप बांगे, लालघर माहीत आहे तुम्हाला, 4. तर 44 माझा रोल नंबर होता आणि आमच्या वर्गाचे CR होते ते आज आपल्यात नाही आहेत, अनिल क्षीरसागर, अतिशय खतरनाक CR आमचा. आणि रवडी राठोड म्हणजे एकदम डेंजर वंश पिक्चरमधला माणूस असल्यासारखा तो होता. आणि सेकंड इयरला त्याने आम्हाला दम दिला होता की सेकंड इयरला आपण स्ट्रोक जिंकायचे. सेकंड इयरला स्ट्रोकला नाईट क्रिकेटचं वलय नव्हतं, परंतु ज्या WIT च्या ग्राउंडचे 4 भाग असायचे ते 4 भाग करून आपण त्यातल्या एकेका भागावर स्ट्रोक खेळायचो तर त्या पूर्ण ग्राउंडवर क्रिकेटची मॅच होती. आणि मला ती क्रिकेटची मॅच चांगली आठवती आहे आणि ती फायनल होती. आणि आपल्या सिव्हिल आम्ही सेकंड इयरलाच होतो पण सेकंड इयर सिव्हिल फायनलला स्कोर होता 6-36 आणि सगळ्यांची आवडतायडी झाली होती. पण योगायोगाने मी आणि समीर शाह अतिशय सावकाश खेळतो पण एक साईड धरून लावतो किंवा लावून धरतो, तर त्या समीर शाह त्यावेळेस अतिशय स्टँड देऊन खेळला आणि त्याच्यानंतर 6वा येऊन आम्ही उत्तुंग किंवा मजेदार फटकेबाजी केली आणि त्या फटकेबाजीमुळे सिव्हिलने सेकंड इयरला पहिल्यांदा स्ट्रोक जिंकला. आणि माझा कॅप्टन होता नितीन साठेचं आपण चित्र इथं बघितलं आहे. तो नितीन म्हणजे
हुशार कॅप्टन होता गेम त्याचा चांगला असेल असं नाही पण हुशार कॅप्टन किंवा हुशार गुरु किंवा हुशार साहेब आयुष्यात मिळणार हे भाग्याचं लक्षण आहे असेच हुशार लोक आपल्याला मिळत जावं त्यानंतर माझा डिअर सुरेश मुटगिरे योगायोगानं तू इथं हजर आहे का नाही माहीत नाही हजर आहे मी त्याला बोलवलं होतं सुरेश मुटगिरीला अभ्यासाची सवय होती विचारायला मी आपला शोभानगरात राहायचो सात रस्त्याला घर अतिशय घाण कारण आई वडील लहानपणी गेलेले घरात मेंटेनन्स काही नसायचा सुरेश मुटगिरी म्हणलं की तुझं घर जरा चांगलं नाही आहे आपण माझ्या घरी स्वर्ग नावाचा बंगला होता खरंच स्वर्गासारखा होता मला त्या बंगल्यात घेऊन गेला आपण इथं अभ्यास करायचा म्हणला त्याचं घर बघूनच मी हजरलो एवढं स्वच्छ आणि काय अतिशय सुंदर होतं आणि तिथं त्याचं टॉयलेटसुद्धा लखलखीत होतं आणि आम्ही सार्वजनिक संडासात जाणारी माणसं शोभानगरची करत होतो पण सुरेश मुटगिरीला मी सांगितलं की मी इथं अजिबात येणार नाही मला काही जमत नाही कारण मला प्रॉब्लेम होते त्याच्या घरात पण तो बिचारा माझ्यासाठी शोभानगरला आला आणि बिचारांनी तिथं मन लावून अभ्यास केला ज्या माणसाच्या घरात सायकल नव्हती तो माणूस रोज हिरव्या कलरच्या गाडीने पिवळ्या कलरच्या गाडीने निळ्या कलरच्या गाडीने कॉलेजमध्ये यायचा आणि पोरं म्हणायची घ्यायच्या पायात स्लीपर आहेत पण दोस्त मात्र मोठे गाडीत घेऊन पेपरला येतात तरी दोस्ती कमवा मित्रांनो फक्त दोस्ती कमवा आयुष्यात दोस्तीच कामाला येते तुम्हाला त्यानंतर स्ट्रोकचा ग्रंथ जर सांगितलं तुम्हाला तो ओमप्रकाश दरक नावाचा एक सन्माननीय आमचा बॅचमेट पण आहे गुरुजी पण होते काही पण होते आमची ट्रीप नवदूरला गेली होती नवदूरच्या ट्रीपला दरक साहेबांनी सगळ्या मुलांना रिक्वेस्ट केली की तुम्ही कृपा करून सिगरेट ओढू नका तुम्ही कृपा करून पान खाऊ नका कृपा करून मावा खाऊ नका आणि ते सगळं गोळा करून माझ्याकडे दिलं आणि मी परत सगळ्या मुलांना दिलं आणि सगळ्या मुलांनी परत खायला सुरुवात केली त्यामुळं दरक साहेबांची रिक्वेस्ट आता कळते वयाच्या 85 आल्यावर व्यसनाने थोडाफार शरीराला त्रास होतो दरक साहेबांचं ऐकलं असतं तर अजून तरुण राहिलो असतो पण अजून प्रयत्न करू पण दोस्तीने स्व तरुण राहू शकतो दरक साहेब हे लक्षात ठेवायचं क्लास फोर मीटर आमचे बंड सर होते त्यावेळेसची गंमत सांगतो मी पप्प्या सावंतच्या इथं पहिलं शीट होतं कंट्रूरचं ते कंट्रूरचं शीट मी घरी काढायला सुरुवात केली मला एक पण कंट्रूर जमाना व्यवस्थित मी का कुठं वेगवेगळ्या ठिकाणी चालले कंट्रूर क्रॉस व्हायला लागले कंट्रूर कधीच क्रॉस होत नसतात मी म्हणलं आपल्याला जमणार नाही पप्प्या सावंत म्हणलं की माझ्या रूमवर आहे म्हणलं संतोष त्याच्या रूमवर गेलं ते ग्रेट टेक्नॉलॉजी ते जीटीचे त्यांनी बादल्या आणि खाली बल्ब लावले होते ते बादल्या आणि बल्ब बघून पप्प्या सावंतने रिअली माझं लाईफ चेंज केलं आणि मी त्यानंतर एकाही शीटमध्ये फेल गेलो नाही कारण पप्प्यासारखा दोस्त मिळणं हे फार भाग्याचं लक्षण आहे खरं तर त्यानंतर सिव्हिल पॉवरचं गॅदरिंग आहे याच्यावर मी जास्त बोलत नाही कारण या गॅदरिंग बंद झालं गोंधळ केला पुरांनी असं करू नका यापुढं हीच माझी रिक्वेस्ट आहे सर्वेची ओरल होती MY सारखे सर होते आत्ता इथं त्या सर्वेच्या ओरलला माझ्या मते तो सर्वे पुढचा होता फर्स्ट सर्वेमध्ये मी चांगली ओरल दिली होती सेकंड सर्वेला आपल्याला काहीतरी ॲस्ट्रॉनॉमी वगैरे असे खतरनाक विषय होते अझिमूत झेनिथ वगैरे काय 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 त्या डेफिनेशन्स होत्या सगळ्या आणि SP कुलकर्णी नावाचे सर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे सर होते ते एक्स्टर्नल म्हणून आले होते ते मला ओळखत होते पण प्रॅक्टिकलला काहीतरी 30 मार्क होते आणि 20 मार्क ओरलला होते किंवा 30 आणि 20 असं काहीतरी गणित होतं सरांनी मुद्दाम दिला का काय माहीत नाही पण मला ऑप्टिकल प्लमेटचं खेळवलं मिळाला ते ऑप्टिकल प्लमेटला ॲडजस्ट करणं म्हणजे अवघड गोष्ट होती कसं तरी ॲडजस्ट आधीच्यानी केलं होतं पण कुणीतरी येऊन त्याला दात मारली आणि ते डिस्टर्ब झालं ते डिस्टर्ब झालं मला काही करता येईना कारण मी प्रॅक्टिकलमध्ये एवढा हुशार नव्हतो मी म्हणलं सर मी करणार नाही प्रॅक्टिकल अजिबात मला प्रॅक्टिकल नको मी ओरलवर सुटलो तर सुटलो आणि SP कुलकर्णीने विचारलं तुला कुठला विषय येतो आहे SP कुलकर्णी सरांना सांगितलं की मला ॲस्ट्रॉनॉमी येतो आहे मी डेफिनेशन दुनियाच्या रक्ता मारून बसलो होतो मला सगळे डेफिनेशन कुठे येत होते कारण रक्ता माझा भारी होता त्यामध्ये सर खुश झाले सरांना वाटलं मला ॲस्ट्रॉनॉमी कळत आहे मला अजिबात कळत नव्हतं पण मी रक्ता चांगला मारला होता त्यामुळे त्यांनी मला चांगले म्हणजे बॉर्डरचे मार्क दिले आणि मी ती ओरल सुटले त्यामुळे सरांचे आभार मानतो यापुढे मी आता नीट शिकेन प्रॅक्टिकल त्यानंतर पुढच्या वर्षी तो सेकंड इयरचा अजून एक किस्सा आहे सेकंड इयरला आमचे क्लास कोऑर्डिनेटर बंड सर होते बंड सरांनी सेकंड इयरला वर्गातले पहिला दुसरा मुलं काढायची ठरली होती पहिला मुलगा ॲज युजल अनिल सगर होता त्यावेळेस मला आठवत आहे अनिल सगर पहिला दुसरा नंबर काढला तर संतोष कुलकर्णी होता आणि गणितात 0 मार्क होते अरे तुला 0 मार्क कसे काय सरांना म्हणलं सर मी पेपरलाच बसलो नाही मला काय आहे इंटिग्रेशन सिंगल इंटिग्रेशन येत नाही तर डबल अँड ट्रिपल कुठलं करू पण सर म्हणले की नीट तू अभ्यास कर सरांचं मला त्यावेळेस मार्गदर्शन होतं आणि
इतर विद्यार्थी नाही आहे, जंगे नावाचा एक विद्यार्थी होता, जंगे म्हणून मेकॅनिकलला होता, त्या जंगेच्या रूमवर अभ्यास केला, एम3चा 45 मार्काचा अभ्यास केला, मला 44-45 मार्क पडले आणि मी इंजिनिअरिंग होणार असं मला थोडं थोडं वाटू लागलं त्यावेळेस. त्यानंतर थर्ड इयरला बरेच विद्यार्थी वर्गात आले, वर्गाचा CR होता सुनील चव्हाण, सुनील चव्हाण इलेक्शन त्यावेळेस मतदानाने व्हायचं, त्यावेळेस शैलेश शहा म्हणून एक अतिशय खरं तर हुशार विद्यार्थी होता आणि तो CR ला उभारणार होता, पण या सगळ्या बाहेरचे लोक खतरनाक आले होते, ते दमदाटी केले त्याला, मनीष उपाध्ये, मनीष काळे, अरुण पाटील, उदय सुपेकर, आणि त्या दमदाटीमुळे काय झालं की तो बिचारा इलेक्शनला उभारत नाही म्हटला, त्याला किडनॅप केलं आणि भंडारीच्या रूमवर नेऊन ठेवलं तिथं, आणि तो नंतर परत जेव्हा आला तेव्हा सगळ्यांना सांगायला लागलं की मला मदत देऊ नका, मला मदत देऊ नका. तर असे सुद्धा करामध्ये लोक आहेत की जो निवडून येणार आहे त्याला सुद्धा फ्लॉप करतील आणि ज्याला फ्लॉप आहे त्याला सुद्धा डोक्यावर घेतील, हीच सिव्हिल इंजिनिअरची करामत आहे आणि हीच गंमत आहे. त्यानंतर थर्ड इयरला आमची भंडारदरा ट्रीप झाली आणि ट्रीपला कॅम्प फायर झालं, त्या कॅम्प फायरमध्ये मनीष उपाध्यांना मी 3 cheers करतो, कारण त्या मनीष उपाध्येमुळं हलकुडे सरांनी नाचाचा ठेका धरला आणि हलकुडे सर सारखे स्ट्रिक्ट सर सुद्धा त्यांनी छोटासा नाच आमच्या समोर केला, पण त्याच्या पुढचं एक रोमांटिक सर आहेत ते इथं बसलेत, ते सर म्हणजे FY साठे सर, आणि त्या रोमांटिक सरांनी कुठलं गाणं म्हणलं माहितीये का तुम्हाला, माय शायर तो नाही, मला चांगलं आठवत आहे सर, तुम्हाला आठवत असू दे नसू दे, पण तुम्ही छान म्हणलं होतं आणि मजा आली त्या ट्रीपला. त्यानंतर स्ट्रोकची हाफ ग्राउंड मॅच झाली, हाफ किंवा 4 ग्राउंड मधली, त्या मॅचला सुद्धा बंड सर जरा चिडले होते, ते अजय जैन नावाचा आमच्या इथलं कार्ड आहे, आत्ता आलं का नाही काय माहीत नाही, ते असं शूटिंग करायला लागल्यासारखं करत होतं तिथं, सर उघडले जास्त गोंधळ घालू नको, खरा पण लिमिटेड करा, पण त्यावेळेस आम्ही काय केलं होतं की ड्रेस काळे ड्रेस वगैरे करून चांगलं खेळलो, पण योगायोगाने आम्ही रनरअप झालो, आम्ही फायनलला गेलो त्या स्ट्रोकच्या, पण रनरअप झालो तरी मला माझ्या वर्गातला उमेश हेडगिरेचा खेळ आठवतो आहे, तो उमेश हेडगिरे इथे आला असेल तेव्हा मादनाईक सरांनी उठून टाळ्या वाजवल्या होत्या, आमचा स्कोअर त्यांचा काहीतरी 100 वगैरे झाला होता, आमचा स्कोअर 30-40 8 out झाले होते, पण एकदा उमेश हेडगिरेने खिंड लढवून धरली आणि 4-5 6 मारले, आम्ही मॅच हरलो तरी काय नाही, प्रत्येक अपयशी यशाची पायरी असते म्हणतात, पण आम्हाला पहिल्यांदा यश आलं, त्याच्यानंतर रनरअप झालो अपयश, आणि पीला आम्हाला वाटलं की आम्ही डॉन आहेत म्हणून, आणि पहिल्या राऊंडला पहिली मॅचच मार खाल्लो, पण आम्ही याच्याकडनं मार खाल्लो, ते प्रोडक्शनची टीम विनर होती त्या स्ट्रोकची. या स्ट्रोकच्या आठवणी अजूनही मला फेर घालून बसले. त्याच्यानंतर आमची नाशिकची ट्रीप तर बोललो, ब्रिज इंजिनिअरिंगचा पेपर होता तेव्हा महान अरुण पाटील माझे खास दोस्त, ब्रिज इंजिनिअरिंगच्या पेपरला टनेल लाईनिंग असा एक शॉर्टनोटचा क्वेश्चन पडला होता, पण त्या लाईनिंगमध्ये चूक झाली होती, NINGच्या जागी LIBING झालं होतं आणि टनेल लाईनिंग झालं होतं. तर अरुण पाटील म्हणलं काय सोपा क्वेश्चन आला आहे, म्हणलं आपलं काय लिहिलं अरुण, नाही देर आर लॉयन्स अँड टायगर्स इन द टनेल, टनेल इज व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर, पण अरुण पास झाला तसं लिहून आणण्याच्या स्किलला सर लोकांनी सुद्धा मानलं असेल असं मला वाटतंय. पण दुसरा इथं पुजारी पण आला आहे, पुजारी सुद्धा ब्रिज इंजिनियर, तो काय म्हणला मी फक्त ब्रिज आणि रोड होता, मी फक्त ब्रिजचा अभ्यास केला म्हणला, आणि आमचा ब्रिज इंजिनिअरिंगचा पेपर गेल्या 3 वर्षापूर्वीचा पेपर असा रिपीट झाला होता, सेम क्वेश्चन त्याच क्रोनॉलॉजीने होते, ABCDच्या जागी फक्त 1 2 3 4 होते, त्यामुळे त्याचा चांगली तयारी झाली होती, मला विचार मला किती मार्क पडतील, मी म्हणलं मित्र तू नापास होशील, त्यांनी नापास झालाय कबूल करून देते, पेपरला त्यांनी फेल झाला होता तर विचार कुठे. तर अशा जमती जमती घड्यात घडल्या. तुमचा किस्सा भारी, मनीष काळे आणि विजय कणगे, विजय कणगे म्हणजे रंगर माणूस होय, IIT ला शिकलेला आहे, आमच्या वर्गातला क्रीम म्हणलं तरी चालेल, पण एका पेपरला मॅनेजमेंटच्या स्कोअर लेआउट का काहीतरी असं होतं आणि मनाचा रात्री मी अभ्यास करून घेतला होता, खरं तर हा किस्सा मनाच्या तोंडातून ऐकण्यात मजा येत, मनीष काळेच्या तो नेहमी सांगतो रात्री कधी कधी बसल्यावर गप्पा मारताना तेव्हा सांगतो तो, कारण के कुलकर्णी पुढं कुलकर्णीच्या नावं कणगी, कणगीच्या नावं काळे, काळे कणगी मागवता काळेच्या, आणि कणगीने शिक्षूप करायला लागला, काळे इमानदारीने पेपर गप्पा गपले आणि कणगीला चिंता पडली काय द्यायला, आणि कणगीला ते स्टोअर लेआउटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याने मनीषला शिक्षूप केलं, मनीष
मला कोण शिक्षक करते म्हणलं आयुष्यभर मी शिक्षक केलं म्हणलं मला शिक्षक करायला आले म्हणजे ते पण घेऊन जात म्हणलं तुझं तू बघून लिह किंवा काय कारण सर थोडे बाहेर गेले होते पण सांगीने म्हणलं नाही थोडं दाखवलं तरी चालते पुढचं मी ओळखून घेतो कारण हुशार माणूस आहे अशा सुद्धा गमती गमती करता की रँकर माणसाला कधी कधी टँकर माणसाला टिक टिक करावं त्याच्यानंतर मनीष धमकर महेश धमकर त्याच्या शीट मी वॉटर रिसोर्सेसचे नेहमी घेऊन जायचो मी चिठी मारायचो ते सगळे शीट आणि मी पहिल्यांदा दाखवायचो सर म्हणायचे किती छान काढले कारण मी हुशार होतो कॉर्नर अटॅच करायचो बरोबर परत त्याच्यावर ग्रेड किंवा हे फिरवायचं म्हणजे माझा शीट पांढर दिसायचा आणि धमकरला खराब झालेलं शीट दिल्यावर ते सर म्हणजे धमकर तू चिठी मारतो म्हणजे तुला काय कर तू कमीचं शीट म्हणजे मलाच वाईट वाटलं पण विचारलं माफ कर म्हणलं कारण मी म्हणलं मी चिठी नाही मारलं कारण मी चिठी मारलं म्हणून सांगितलं असतं माझं शीट फाटलं असतं नाही मग ते सर ही गंमत धमकर बरोबर आमची घडली त्यानंतर बीला आलो गंमत म्हणजे मी आकड्यांवर विश्वास ठेवतो कुठं गेला भांगे 44 44 नंतर 33 33 नंतर 22 बीचा रोल नंबर आणि त्याच रोल नंबर लाईनीत उभा राहिल्यावर ऍडमिशन प्रमाणे घ्यायचे त्यामुळे मी मोजायचो 22वा कोण आहे मग कितीच उभा राहिलो आणि मी ते रोल नंबर भांडून घ्यायचो त्या 22 नंबरला आमचं सीआरचं इलेक्शन होतं आणि माझी सुप्त इच्छा होती की आपण सीआर बनावं कधीतरी उडान टप्पू पोरात फिरायचो पण ती पोरं म्हणायचे तू आज लायक नाही उद्या लायक नाही पण बीला म्हणलं आता बीला आहे काय म्हणतं मला उभारायला पाहिजे पण मला विरोध वर्गात बराच होता कारण या अति शहाणा माणूस किंवा काय मागं बसतं किंवा विक्षिप्त माणूस वर्गात 80 मुलं आणि 22 मुलं इलेक्शनला उभारली 80 पैकी 22 इलेक्शनला उभारायला आमची हवा टाईट झाली आता काय करायचं आमचं मंत्रिमंडळ बसलं माझ्या घराच्या उभार घरात कारण घरात कोण नसाय सगळेजण बसलं मग मारामारी करून एकमेकांना बसवून त्यापैकी फक्त 7 जण शेवटी रिंगणा तोडले त्यात मित्तल नाही आहे मित्तल माझा कॉम्पिटिटर होता मित्तल म्हणून बाकी कोण नव्हते आणि हे सगळे विद्यार्थी कुठं आले आदल्या दिवशी माझ्या घरी कोण उदय सुपेकर रवी कुलकर्णी आणि हे सगळे खतरनाक लोक होते आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शनला आयकार कंपल्सरी होतं एकही जण एकही विद्यार्थी माझे जे सपोर्टर होते त्यांचे आयकार घेऊन आलेच नाही इलेक्शनला त्यामुळे मला 100% वाटलं की आता पटणार आणि त्या काउंटिंगला सुद्धा 7:30 वर होतो आणि मी बिचारा स्लीपर घालून तेव्हा चालवतो पहिली 20-22 मिनटं मला एकही पडलं नाही त्यामुळे म्हणलं की आपला आता चान्स गेला पण नंतर 7:30 त्यांचा हात घातल्यावर 22 मतं ओळीने मला आली आणि 22 मतं आल्यावर मी सीआर म्हणून निवडून आलो पण सीआरचा एजेंडा काय होता गोवा ट्रिप काढायची सीआरचा एजेंडा विद्यार्थ्यांची की गोवा ट्रिप काढल्याशिवाय सीआर नाही मग मी त्यातल्या त्यात त्यांना वाटलं की सर्व लोकांचे हे संबंध चांगले असतात म्हणून त्या लोकांनी मला सांगितलं की तू सीआर म्हणून करू शकतो कोकण रेल्वेला आपण घेऊन जाऊ पटवर्धन नावाचा आमचा दोस्त होता अतिशय हुशार होता त्याचे वडील कोकण रेल्वेमध्ये होते त्यामुळे सरांना दफेदार सरांना रिक्वेस्ट करून कोऑर्डिनेटर दफेदार सर होते सर आपल्याला जायचं आहे आम्ही ब्रिजच बघू आम्ही टनेलच बघू सर आम्हाला अकॅडमिकमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून सरांना कसं कसं पटवलं आणि सरही तयार झाले मनीष काळे त्यावेळेस लिडिंग रोलमध्ये होते आणि सगळे पूरक पूर झाले की बाबा आपला सीआर आपल्याला गोवा ट्रिपला निघतोय आणि त्या गोवा ट्रिपला सुद्धा बरीच मजा आली चांगली इंजिनिअरिंग स्ट्रक्चर बघितली चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या पण पोरांना राहावं ना त्यांना कारण ब्रिज बघून कंटाळा आला तर त्यांना बीच बघायची इच्छा झाली म्हणून बीच बघण्यासाठी सगळ्या पोरांना बंड सर त्यावेळेस आमचे बॅलन्सिंग कॅन्टिलिव्हर म्हणतात किंवा तसे होते कारण डप्पेदार सर त्यांच्याकडे जायला सुद्धा आम्हाला भीती वाटायची कारण स्ट्रिक्ट आणि नव्हते पण बंड सरांनी सांभाळून घेतलं आणि मी एकटाच बसलो होतो एकदा सगळेजण बाहेर गेले होते पण सर म्हणजे तू एकटा का बसलाय सर म्हणजे माझे पैसे संपलेत म्हणलं काय करायचं तर त्या बंड सरांनी प्रेमाने मला पैसे दिले होते आणि मी त्यावेळेस बीला पहिला आलो त्यावेळेस सरांना पैसे चुकतो करतो म्हणलो पण सर मोठ्या मनाने म्हणले हे तुझ्या मेरिटचे पैसे तू अजिबात द्यायचे नाहीत मी तुला दिलेले तर असे सर आणि असं कॉलेज तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही ही माझ्या कॉलेजमध्ये आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर त्या गोवा ट्रिपमधनं येताना सुद्धा गंमत झाली होती की मी सरांना रिक्वेस्ट करत होतो की बस कोल्हापूरला थांबवा कोल्हापूरला का थांबवा तर कोल्हापूरला आमचा असेच मित्र किंवा मैत्रिणी माझी वाट बघत बसली होती मला कोल्हापूरला उतरायचं होतं ती कमिटमेंट होती पण सर स्ट्रिक्ट होते सर म्हणले कुणी नाही जेवढे डोकी गाडीत आहेत तेवढीच डोकी सोलापूरला पाहिजे त्यामुळे माझा तिथं उतरता आलं नाही आणि
आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हे काही सांगत बसत नाही. गेल्या गेट टुगेदरला मी सांगितलं होतं की आयुष्यात इतकी वर्ष झाली पण प्रमोशन मिळालं नाही, पण योगामध्ये गानंद कुलकर्णीसारखा एक माणूस आमच्या आयुष्यात आला आणि आमची प्रमोशन झाली. पुढे हे प्रमोशन आफ्टर 16 इयर्स आम्हाला मिळालं. हंडे सरांना चांगलं माहिती आहे 16 वर्षांनी का मिळालं तेच सांगू शकते, पण 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास आणि 3 वर्ष कॉलेजच्या टीचरने त्रास दिला म्हणून 3 वर्ष एक्सटेंड झाले, असं करून 16 वर्षांनी आम्हाला प्रमोशन मिळालं. हा, आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज अजूनही आम्ही 50 आलो आहे, पण अजूनही कप जिंकण्याची ताकद ठेवतो. अजूनही क्रिकेट आमचं पॅशन आहे, क्रिकेट आमची लव आहे आणि क्रिकेट बरोबर आपण प्रेम करायला शिकतो. आता माझा आवाज काही चांगला नाही आहे, पण या कोरोना काळात स्टार मेकर नावाचं ॲप होतं, त्या ॲप मी डाउनलोड केलं. त्या ॲपवर आत्तापर्यंत माझ्यासारखा भोकर माणूस 1900 गाणी म्हणलं आहे. मला फॉलोअर 5.60 आहे. म्हणजे यूट्यूबवरच्या अकॅडमिकला जेवढे फॉलोअर्स नाही आहेत तेवढे या गाणी आहेत, त्यामुळे गंमत आहे. आणि गिफ्ट पण देतात लोक, गंमत असते. आमच्या मुलाला म्हणलं गिफ्ट मला एवढा मिळाला. मुलगा म्हणला त्याच्यावर बॉट असतात. म्हणलं बॉट म्हणजे काय असते? बॉट म्हणजे ते उगच तू सारखं नेट वापरावा म्हणून उगच तुला ते गिफ्ट देतात. त्याचा भक्तीचा भाग जरी सोडला तरी आपण गाणे म्हणायला आपण शिकलं पाहिजे. गाण्याची हॉबी माझी झाली. नंतर थोडं ऐकता लेखात दुसरं गाणं सहन करतात. स्पीकर म्हणून पण मी गाणं केलं. पॉझिटिव्हिटी ऑफ लाईफ, आयुष्यात नेहमी तुम्ही सकारात्मकता ठेवा, आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा, निगेटिव्हमध्ये राहू नका. आपल्या टीचरचे, आपल्या कॉलेजचे आपल्यावर ऋण आहे, त्यामुळे तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे सगळ्यांविषयी. कृतज्ञता सोडून द्या दोस्ता दोस्तांनी. आणि फ्रेंडशिपवर पण माझे लेक्चर आहे, पुढं जाऊयात. कारण गणशेट्टी असं असं आज करायला आहे, तुला पण बोलायचं. सायकलिंगची सुद्धा माझी हॉबी आहे. 36 किलोमीटर सायकलिंग करायला ऋण लागतो. 36 किलोमीटर सायकलिंग नॉनस्टॉप केलं जाईल. हे पण इंद्रधनुच्या प्रिमायसेसमध्ये बाहेर 36 किलोमीटर कोणीही करतं, पण एकाच रिंगणात करायला सुद्धा करू. आणि त्या अनिल सगर नावाच्या माझ्या मित्राने मला सायकल पण दिली, वॉच पण दिल्या. तू रात्री जास्त बसण्यापेक्षा तू व्यायाम जास्त कर म्हणले. असे दोस्त ठेवा जवळ, पुढं जातं. स्विमिंग पण करत होतो, अजूनही करतोय. पुढं डायबेटीस तुला वयाच्या 32व्या वर्षी झाला आहे, त्या डायबेटीसला घेऊन आत 51व्या वर्षी सुद्धा ठीक आहे. आणि पडण्याचा शौक ठेवतो. हे अनिल आणि माझा फोटो आहे. मी मॅरेथॉन पळलो तर 10K ची आहे, अनिलला चांगलं माहीत आहे. आणि हा सगळ्यात माझा आवडता छंद आहे कविता. ही कविता आहे गणशेट्टी, तुलाही कविता पटेल. प्रेम कसे करावे याचे देखील क्लासेस आहेत आणि फेल होणाऱ्यांचे अर्थात रात्री दारूचे क्लासेस आहेत. चित्रसुद्धा आनंदमधनं फास्ट काढतो. बघूया पुढं, हे संपले तर यूट्यूबचं माझं चॅनल आहे, त्याला पुढं जाऊ नको. यूट्यूबचं पण माझं चॅनल आहे. या चॅनलवर मी इंजिनिअरिंगचे ट्युशन्स लोकांना फुकट मिळावा म्हणून. आपल्यात सुद्धा असे लोक असतात की कोण काहीतरी वेगळा उद्योग करायला लागला की त्याच्या मागं वेगळा उद्योग लावून देणारे लोक असतात. तर असे वेगळा उद्योग लावून देणाऱ्या लोकांपासून सावधान. शेतीसुद्धा करतो. शेती परवा डेव्हलप केली आहे. आंब्याची झाडं लावली आहेत, मोसंबीची झाडं लावली आहेत, द्राक्ष लावतोय. सगळ्यांना एकदा घेऊन जाणार आहे. आई पार्जित लोकांना वडिलोपार्जित शेती मिळती, मला आई पार्जित शेती मिळाली. आईकडनं सुद्धा शेती मिळू शकते. अजूनही कट्टा अजून जाऊन ठेवतो मी. अजूनही इंद्रधनुच्या कट्ट्यावर अजूनही बघा, ते नाना देगाव करत बाजूला वय वर्ष 78 माणूस आहे. त्यावर बसून जेव्हा इंटरनेटवर जे काही मिळत नाही ते सर्व काही कट्ट्यावर मिळतं हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर कट्ट्यावर मिळवा. आमचा खत्रे नावाचा विद्यार्थी मला अशी बोलला, त्याला प्रोजेक्टला सुद्धा गाईड केलेला आहे. हा IIT बेंगलोरमधनं शिकला आहे आणि IIT धनबादला प्रोफेसर म्हणून काम करतो. ही भाग्याची गोष्ट आहे माझ्या. पुढं आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी फॅकल्टी म्हणून ऑनलाईन थोडेफार विषय घेतो. मला SS पाटील सर किंवा हे सांगतात नवीन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा काय, ते ऑनलाईन या कोरोनाच्या काळात मी कॉलेजचे सुद्धा लेक्चर्स बऱ्यापैकी घेतलेले. आणि हे याला शिट्ट्या मारा, तुम्ही इंजिनिअरिंग याच्यावरनं झाला आहे. कोण शिट्ट्या मारा? या नोट्स फेमस होत्या एकीकडे. या नोट्स 1993 ते 2000 सालापर्यंत चाललेल्या आहेत. ज्यांनी वाचले, ज्यांनी पास झाले त्यांना कळलं आहे नोट्सची काय किंमत आहे. हे मुद्दा ते मनीष उपाध्याय काहीतरी वेडवाकडे करून ठेवलं आहे, पण मला माहिती आहे ते अखंडित वाचित जावे हे वरचं आहे.
आणि खालचं काय तर वाचाल तर वाचाल हे लक्षात ठेवा आणि वाचाल तरच वाचाल हे लक्षातच ठेवलं पाहिजे. हे आमचा आता फोटो आहे. आता काय माझं वाक्यात दिसत हे बघा हे कोण आहेत बघा याच्या मनाशी हे बघा आमचा विक्रम सोहम खास दोस्त याचा एक किस्सा सांगावा असं वाटतो. एमपीएससीच्या फक्त दोन एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या जागा होता. तो म्हणायचा की एक जागा तुझी मला काही जागा ही मिळाली नाही आणि त्याला त्याची जागा मिळाली. अतिशय हुशार आणि ब्रिलियंट विद्यार्थी आहे ह्याच्या पायात आमच्या डोळ्यात पाणी येईल. अतिशय हुशार आणि WIT चा विद्यार्थी सगळ्यांनी खरं मनापासून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. महाराष्ट्रात दुसरा आलेला विद्यार्थी पण योगागणा आपल्यात नाही आहे. आपण फक्त शिट्ट्या वगैरे मारायच्या नाहीत. आपल्यातले जे गेलेले त्यांच्याविषयी सुद्धा मनात प्रेम पाहिजे डोळ्यात अश्रू पाहिजे. आत्ता नाही आले तर रात्री तरी येऊ. एक फोटो अलीकडे घ्या एक फोटो बघा. दिल्लीला सुद्धा आपले लोक गेलेले आहेत बघा. तू हांडे साहेब आहेत कुलकर्णी आहे हलगुडे पण पुढं आता एंडिंगला आलोय. ही कविता म्हणत त्याच्या पुढची कविता बॅग कशी भरायची हे आता एंडिंग आहे. थोडं सांग बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे. हे सगळ्यांनाच कळायला पाहिजे. फापट पसरा आवरून सारा आता सुसुनीत व्हायचं आहे. याच्यासाठी त्याच्यासाठी हे हवं ते हवं इथे तिथे जाईल तिथे तिथलं काही नवं हवं. हव्या हव्याचा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचं आहे. बॅग हलकी स्वतःपुरती आता फक्त ठेवायची आहे. बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे. अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो. आयुष्याच्या होल्डॉलमध्ये काय काय कोंबत होतो. किती बॅगा किती अडगळ साठवून साठवून ठेवत होतो. काय राहिलं कुठं ठेवलं आठवून आठवून पाहत होतो. त्या त्यावेळी ते ठीक होतं. आता गरज सरली आहे. कुठं काय ठेवलंय ते आता विसरून जायचं आहे. बॅग कशी भरायची ते आता मला कळलं. शेवटचं फक्त आता खूप जणांनी खूप दिलं. खूप जणांनी या सरकारने माझ्या आई वडिलांनी तुमच्यासारख्या मित्रांनी खूप जणांनी खूप दिलं. सुखदुःखाचं भान दिलं. आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे. मान अपमान मी तू यातून आता बाहेर पडायचं आहे. बॅग कशी भरायची हे आता मला कळलं आहे. आग बाहेर काही नको. आग फक्त एक गप्पा जना मनात एकच साथी. सृष्टी करता एकच देव बाप्पा. सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे. हे लक्षात ठेवा. रिक्त मुक्त होतो अलगद उठून जायचं आहे. बॅग कशी भरायची हे आता मला कळलं आहे. बॅग कशी भरायची हे आता मला कळलं. अतिशय ज्योतिषय आणि अतिशय सुंदर अशा आठवड्यांना उजाळा कुलकर्णी सरांनी दिला. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्याच आठवड्यांसाठी आपण देऊया आणि स्पेशल तुमच्या कुलकर्णी सरांसाठी सुद्धा देऊया. आणि इंट्रोडक्शन द्यावं अशी मी विनंती करते.